नमस्कार. वी या मराठी या ऑफिशियल चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण एक अशा वनस्पतीविषयी माहिती घेणार आहोत की ती वनस्पती आपल्या घराच्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते, पण ती अनेक औषधांनी उपयुक्त असून ती आपल्यासाठी दुर्लक्षितच असते. तर या वनस्पतीचं नाव आहे दुधी वनस्पती. त्या वनस्पतीचा कुठलाही भाग तोडल्यानंतर त्यामधून दुधासारखा पदार्थ बाहेर येतो. काही भागांमध्ये याला दुधीचं गवत असं देखील म्हटलं जातं. तुमच्या भागामध्ये या वनस्पतीला काय म्हटलं जातं हे कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते ही प्रत्येक भागामध्ये. तर मी वनस्पती अत्यंत औषधी गुणांनी उपयुक्त आहे. तेच औषधी गुण किंवा कुठल्या कुठल्या आजारांमध्ये या वनस्पतीचा वापर केला जाऊ शकतो ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा या दुधी वनस्पतीचा वापर आपण जर आपल्याला जुलाब होत असतील तर 10 ग्रॅम हे कुटून पाण्यासोबत जर आपण सेवन केलं तर आपले जुलाब लगेच थांबतात. त्यानंतर जर शौच करताना रक्त बाहेर पडत असेल तर त्यांनी याचं सेवन म्हणजे जवळपास 10 ग्रॅम दुधी कुटून त्यात 1/4 चम्मच तुरटीसोबत जर सेवन केलं तर शौच करताना जे रक्त पडतं ते देखील थांबतं. त्यानंतर जर नाकातून रक्त येत असेल तर थोडी दुधी कुटून त्यात थोडी खडीसाखर टाकून पिल्याने नाकातून येणारं रक्त देखील बंद होतं. तसंच यामुळे आपल्या पोटामध्ये जर जंत झाले असतील तर ते देखील मरतात. केस गळतीवर अत्यंत गुणकारी आहे ही दुधी वनस्पती. जर तुम्हाला केस गळण्याची समस्येपासून सुटका हवी असेल तर 1 चम्मच दुधीचा रस व 1 चम्मच आवड्याचा रस एकत्र करून केसांना जर तुम्ही काही दिवस लावलं तर तुमची केस गळती देखील बंद होते. त्यानंतर याचा सर्वात महत्त्वाचा फायदा आहे, जो की आता औषध गोळ्यांमध्ये देखील तो गुण या वनस्पतीचा वापरला जातो आहे, तो म्हणजे काही पुरुषांना आपल्या पुरुषी ताकदीमध्ये कमजोरपणा जाणवतो, उत्साह राहत नाही, कमतरता जाणवते, तर त्यांनी या वनस्पतीचा वापर 10 ग्रॅम दुधी रसात 1 चम्मच खडीसाखर मिक्स करून पाण्यासोबत पिल्याने ही शारीरिक कमजोरी देखील दूर होऊ शकते. तर अत्यंत गुणकारी आहे मित्रांनो ही वनस्पती. तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, इतरांना शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी वी या मराठी चॅनल आजच सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर.